हॅलो अभिनंदन मल्हारराव, ओळखलं का? हा राणे साहेब, तुम्हाला इसरोत कसं चालल? अहो, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती म्हणून फोन केला. काय हो? अहो, तुमच्यामुळं मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायची वेळ आली आहे. अहो, त्यांची काहीच चूक नसताना. असं कसं म्हणता? मला तिकीट दिलं नाही, मोठी चूक नाही होय त्यांची. हो, बरोबर बरं. ते आपलं पाठिंब्याचं लक्षात आहे ना? हॅलो 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 मल्हारराव. हॅलो. अहो नाही, ते मी पाठिंब्याचं म्हणत होतो. हॅलो हॅलो हॅलो. अहो, ती आपली मीटिंग झाली होती. आवाजच नाही जात, ऐकूया आता. हॅलो हॅलो. अहो नाही का, ते आपण भेटलो होतो आणि ते मी अहो नाही पाठिंबा म्हणत होतो ते. हॅलो, नंतर बोलतो. हॅलो, चहा आयला या मल्हाररावच्या? बेटा, खरंच अभिनंदन करतो तुझं. आबा, तुमच्या मुळच निवडून आलो नाही तर काय लायकी होती माझी? अरे असं असं काय ना ना, म्हणलं नव्हतं तुम्हाला एक दिवस राज्यात गोंधळ घालीन म्हणून? हॅलो. हाँ सर. हाँ सर. सर, मुझे सिर्फ एक मौका दीजिए सर, गलती सुधारने का. हाँ सर, मैं उसको मल्हार को अपनी ही पार्टी में ला रहा हूँ सर. हाँ सर. सर, अपनी सरकार को कोई खतरा नहीं जब तक मैं हूँ. हाँ जी, हाँ जी सर, मेरी उससे बात हो गई है. हाँ, वो कल ही अपना सपोर्ट डिक्लेयर करेगा. थैंक यू सर. साहेब, आपल्या समर्थक पक्ष आमदारांना कुठलं तरी अज्ञातस्थळ ठेवलं पाहिजे, नाहीतर मुख्यमंत्री. ते काम आम्ही आधीच केलंय. 8 अपक्ष आमदारांना रिसॉर्ट मध्ये ठेवलंय आणि मल्हारला त्याचा नेता बनवलंय. आणि मंत्री बनवायचं गाजर दाखवल्यामुळं मल्हार त्या अपक्ष आमदारांची स्वतःच्या जीवापेक्षा जास्त काळजी घ्यायला लागलंय. या मल्हारचं पार्सल त्याच्या गावी नाही परत पाठवलं तर नावाचा सुधाकर राणे नाही मी.